हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे सविता फूड अँड आर्टमध्ये। आज मी तुम्हाला इथे व्ज बिर्याणी करून दाखवणार आहे। ती सुद्धा घरच्या घरी 60 ते 70 लोकांची व्ज बिर्याणी, आपण जी कॅटरेसमध्ये बनवतो त्याच पद्धतीची बिर्याणी मी इथे बनवून दाखवणार आहे। तर त्यासाठी बघा, एक तांब्या कढईमध्ये पाणी तापायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये खडे मसाले घालायचे। इथे बघा, केशपत्तेचे पाने घेतलेले 7 ते 8, दालचिनी घेतली 10-12, 2 चक्रीफूल, 2 मसाली विलायची, 1 चमचा शाह जिरे, 1 चमचा जिरे, 9-10 लवंगा, 9-10 मिरे, इतके खडे मसाले घालायचे आणि छान उकळून घ्यायचे ते। त्यानंतर इथे बघा, 2 ठिकाणी पाणी ठेवलं आहे, एका छोट्या टोपात पाणी ठेवलेलं आहे, त्यात मीठ आणि हळद घालून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला भाज्या थोड्याशा बॉईल करून घ्यायच्या, पाणी उकळून घ्यायचं आहे ते। तोपर्यंत इकडे बघा, दुसऱ्या टोपामध्ये आपल्याला भात शिजून घ्यायचा आहे। तर त्यामध्ये बघा, आपण जे खड्या मसाल्याचं पाणी घेतलेलं आहे ते अर्धं घालायचं आहे त्यामध्ये, कारण की इथे मी 6 किलो तांदळाचा भात शिजवायचा आहे आपल्याला, पण तो पातेलं टोप छोटं असल्यामुळे आपल्याला हे 2 करायचं आहे, त्यामुळे मी अर्धं पाणी त्यात घातले। 2 चमचे साजूक तूप घातलेले, आपल्याला परत चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि झाकण ठेवून छान उकळी येऊन द्यायची। आता इकडे पाण्याला उकळी, आता इथे आपल्याला भाज्या घालून घ्यायच्या आहे। तर इथे मी 1 किलो फ्लावर, 2 किलो वाटाणा आणि 1 किलो फरसबी घेतलेली आहे, ते बारीक कट करून स्वच्छ धुवून घ्यायचे, ते यामध्ये आपण घालून घेणार आहे सगळे। आणि 4 ते 5 मिनटं फक्त उकळी येऊन द्यायची आहे आणि भाज्या ह्या काढून घ्यायच्या आहे। त्यानंतर बघा, मी इथे 1 किलो गाजर घेतलेले, ते ह्या भाज्या झाल्यानंतर आपल्याला ते पण 3 ते 4 मिनटं उकळून घ्यायचं आहे। या पद्धतीने ह्या भाज्या आपल्याला उकळून घ्यायच्या आहे सगळ्या। आता आपण ह्या उकळून देऊ। त्यानंतर बघा, इथे मी बासमती तांदूळ घेतलेला, इथे बघा, इथे हा 6 किलो तांदूळ आहे, हा मी स्वच्छ धुवून आणि 1 तास पाण्यात भिजत ठेवला होता। नंतर एका कोणत्याही जाळीमध्ये, मोठ्या किंवा टोपामध्ये आपल्याला पाणी निथळून घ्यायचं आहे त्याचं। आणि नंतर जे पाणी आपण उकळायला ठेवलं होतं त्यामध्ये हा 3 किलो तांदूळ घालून घेणार आहे, कारण की हे पातेलं छोटं आहे त्यामुळे आपल्याला इथे 3-3 किलोचा राईस बनवून घेणार आहे आपण। आता इथे आता हा मी 1/2 तांदूळ यामध्ये घातलेला आहे, म्हणजे 3 किलो घातलेला आहे। आता हा छान आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे थोडंसं अर्धं आणि 5 मिनटं छान उकळून द्यायचं आहे। उकळी आल्यानंतर झाकण काढून घ्यायचं आहे आणि छान शिजून द्यायचं आहे। आता बघा, इथे 4 मिनटं झालेली आहे आणि आता ह्या भाज्या आपण सर्व काढून घ्यायच्या आहे। आणि इथे बघा, 10 मिनटात हा भात शिजून झालेला आहे। आपल्याला पूर्णपणे भात न शिजवता थोडासा कच्चा ठेवायचा आहे। आता हा भात सर्व आपण उपसून घेणार आहे। तू पण एका पाटीमध्ये किंवा मोठ्या जाळीमध्ये आणि त्यावरती कॉटनचा कुठलाही कपडा ठेवा, त्यावर हा भात काढून घेणार आहे आपण। या पद्धतीने आपण 2 भात शिजून घ्यायचा आहे। त्यानंतर त्या स्टोपामध्ये बघा, मी तेल तापायला ठेवलेलं आहे। इथे मी 1/4 किलो तेल वापरलेलं आहे इथे आणि ते छान तापून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला इथे काजू तळून घ्यायची। आता इथे बघा, मी काजू घेतलेला आहे, इथे काजूचा तुकडा घेतलेला आहे मी, इथे 200 ग्रॅम इथे काजू घ्यायचे आपल्याला आणि ते छान मस्त ब्राऊन कलरपर्यंत मस्त तळून घ्यायचे। आणि रेसिपी तुम्ही पूर्ण बघा, तुम्हाला जर आवडली तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। आता बघा, आपण छान काजू तळून घेऊ आणि नंतर ते काढून घ्यायचे। आता सर्व काजू आपण काढून घेतलेले आहे। आता त्यामध्ये बघा, केशपत्त्याचे 15 ते 20 पानं टाकलेली आहे। त्यानंतर 2 चक्रीफूल, 2 मसाला विलायची, 9-10 लवंगा, 9-10 मिरे, 1 चमचा शाह जिरे, 1 चमचा साधे जिरे, इतके आपल्याला खडे मसाले घालून घ्यायचे आणि छान मस्त गरम करून घ्यायचे आणि दालचिनीचे 7-8 तुकडे। आता हे सर्व मसाले आपण यामध्ये घालून घेतलेले आहे आणि छान मस्त तेलावरती परतून घ्यायचे। मसाले छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला इथे मी 1 किलो कांद्याची पेस्ट घेणार आहे, ती यामध्ये घालून घ्यायची आपल्याला। इथे बघा, मी कांद्याची पेस्ट सर्व आधीच करून घेतल्या होत्या। इथे मी 1 किलो कांद्याची पेस्ट आहे ही, आता आपण छान मस्त ब्राऊन कलरपर्यंत मस्त सोनेरी कलर येऊन द्यायचा आहे आणि तोपर्यंत छान परतून घ्यायची।
त्यानंतर बघा इथे 2 चमचे साजूक तूप घालायचे, त्यामुळे फोडणीमध्येच त्यामुळे आपल्या बिर्याणीची चव खूप छान लागते आणि पचायला पण हलकी जाते। आता सर्व पेस्ट आपण छान मस्त कलर चेंज होईपर्यंत आपण मस्त परतून घेणार आहे, सतत हलवत राहायचे आणि थोडीशी फास्ट गॅसवरच आपण हे करून घेणार आहे। आणि छान पेस्ट परतल्यानंतर इथे बघा 6 जिरे 1 चमचा आणि जिरे 1 चमचा आणि 1/2 किलो लसूण हा मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे, तो घालून घ्यायचा यामध्ये आणि छान ती पण पेस्ट आपल्याला छान परतून घ्यायची। त्यानंतर 1/2 किलो अद्रक ती पण मी मिक्सरला छान बारीक करून घेतलेलं आहे, ते छान आपल्याला परतून घ्यायचं आहे। ह्या तिन्ही पेस्ट जोपर्यंत छान व्यवस्थित परतत नाही तोपर्यंत आपण टोमॅटोची प्युरी यामध्ये घालणार नाही। म्हणजे पेस्ट वगैरे छान जर परतले गेल्या कांदा अद्रक लसूण त्याचा उघरट वास येत नाही, त्यामुळे ती 10 मिनटं व्यवस्थित परतून घ्यायची। त्यानंतर बघा इथे 1 किलो टमाटा त्याची पण छान मस्त मिक्सरला प्युरी बनवून घेतलेली मी, ती पण आता आपण यामध्ये घालून घेणार आहे आणि छान मस्त परतून घेणार आहे तेल सुटेपर्यंत। खरी मेहनत बिर्याणीची यामध्ये असते, त्यामुळे टेस्ट। आता आपल्याला इथे गरम मसाले वापरायचे। तर आता इथे बघा मी इथे बिर्याणीचा बाहेरचा मसाला घेतला आहे सुहानाचा, त्याच्यानंतर इथे घरचाच माझा गरम मसाला आहे तो घेतलेला आहे पोहे खायचा 4 चमचे, लाल तिखट घेतलेलं आहे पोहे खायचा 4 चमचे आणि 1 चमचा हळद। आणि इथे बघा मी 100 ग्रॅम हिरव्या मिरच्या मिक्सरला बारीक करून घेतलेल्या आहे, ती पण बारीक मिरची आपल्याला यामध्ये छान परतून घ्यायची आहे। छान परतून घेतल्यानंतर आपण जे गरम मसाले किंवा आपला आहे ते यामध्ये घालून घ्यायचे। आता हे मसाले आपण यामध्ये घालून घेऊ आणि छान मिक्स करून घेऊ आणि हे पण तेल सुटेपर्यंत आपल्याला 10 मिनटं छान परतून घ्यायचे। आणि छान तेल सुटणार आहे आणि कलर पण खूप छान येणार आहे याला। हे बघा या पद्धतीने मस्त परतून घ्यायचे सर्व मसाले, त्यामुळे आपल्या बिर्याणीला टेस्ट खूप छान लागणार आहे। सेम आपण ही कॅटरेसमध्ये किंवा आपण बाहेर रेस्टॉरंटमध्ये खातो ना, सेम त्याच पद्धतीने ही बिर्याणी तयार होणार आहे। आणि छान आहे बघा, फास्ट गॅसवर आपण छान शिजून देणार आहे इथे 10 मिनटं। आता आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। आता इथे मी पोहे खायचे 4 चमचे इथे मीठ घातलेलं आहे आणि आता छान मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। आणि नंतर आपल्याला इथे हे 2 मिनटं शिजून द्यायचं आहे। 1 चमचा साखर घातलेली, त्यामुळे चव पण छान येते आणि तरी पण छान येते त्यामुळे। आणि थोडासा हिंग शेवटला आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता ज्या भाज्या आपण उकडून घेतल्या होत्या त्या घालायच्या यामध्ये। आता ह्या सर्व भाज्या आपल्याला घालून घ्यायच्या आहे आणि आपल्याला कमी गॅसवर मीडियम गॅसवर आपल्याला 10 मिनटं आता ह्या शिजून घ्यायच्या आहे। पूर्णपणे नाही शिजवायच्या, 80% इतके शिजवायचे जेणेकरून आपल्याला परत दम द्यायचा आहे, त्यानंतर पण आपल्याला ह्या भाज्या 20% शिजून घ्यायच्या आहे। आता छान मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। त्यानंतर आपण इथे गाजर पण आपण भाज्या बॉईल केल्यानंतर आपण इथे गाजर पण थोडंसं बॉईल करून घेतलं होतं 2 ते 3 मिनटं, ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि भाज्या छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे आणि 2 मिनटं वाफ काढायची आहे आणि नंतर आपण परत त्यामध्ये पाणी घालणार आहे। हे पाणी मी आपण जे भात उकडून घेतलेलं आहे त्या भातात जे उरलेलं खाली पाणी होतं तेच वापरायचं, कारण की त्यामध्ये मसाल्याची आणि भाताची टेस्ट असते। साधं पाणी वापरायपेक्षा ते पाणी वेस्ट न जाता तेच पाणी आपण यामध्ये वापरणार आहे। आता इथे बघा मी 2 मिनटं वाफ काढते आणि नंतर परत आपल्याला ते पाणी घालून घ्यायचं आहे। हे बघा 2 मिनटं होऊन द्यायचं आहे आणि नंतर परत आपण हे झाकून काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण जे पाणी घालणार आहे भाताचं ते यामध्ये घालून घेणार। इथे मी आता 3 ग्लास इतकं पाणी घालणार आहे। आता छान मिक्स करून घ्यायचं आहे, अजून थोडं पाणी लागते आपण ते घालून घेणार आहे आणि 10 मिनटं छान शिजून घेणार आहे। आणि शिजल्यानंतर आपल्याला इथे 1/2 किलो दही घालायचं आहे
आणि ते दही कमी गॅसवर 5 मिनिटं छान मिक्स करून घ्यायचंय. नंतर त्यातली आपल्याला अर्धी भाजी काढून घ्यायची, कारण की मी हे दोन ठिकाणी करणार आहे त्यामुळे मी ती अर्धी भाजी काढून घेणार आहे. आणि नंतर मग आपल्याला भाताचा वरतून लेयर द्यायचा आहे. आता इथे भाताचा लेयर देते मी, अर्धा भात घातलेला आहे आणि त्याच्यावरती परत पाण्याचा शिपका मारते मी, वरतून तूप घालायचं परत वाटलं असतं आणि परत भाताचा लेयर द्यायचा आपल्याला. या पद्धतीने आपल्याला हा बनवून घ्यायचा आहे. हे बघा मी आता वरती राहिलेला घालून घेते. असा मी 3-3 किलोचा इथे मी बिर्याणी बनवून घेतलेली आहे. आता बघा शेवटला घालून झाल्यानंतर आता परत आपल्याला इथे तूप घालून घ्यायचं आहे 2 चमचे, आणि वरून परत पाण्याचा शिपका मारून घ्यायचा आहे. आणि मीडियम गॅसवर आता हा आपल्याला 15-20 मिनटं छान शिजून द्यायचा आहे. नाहीतर तुम्ही याच्या खाली पातेल्याच्या खाली तवा ठेवायचा आहे आणि तो फास्ट गॅसवर त्याची छान मस्त दम देऊन घ्यायचा आहे त्याला 20 मिनटं, आणि तुमची बिर्याणी परफेक्ट बनल. झाल्यानंतर तुम्ही तो चेक करून बघा राईस शिजलं आहे का. आणि शिजल्यानंतर तुम्ही बघा इथे जे काजू आहे ते घालून घ्यायचे मनुके, आणि सर्व आपण यावरती घालून घ्यायचे. जर तळलेला उभा कांदा असला तर तो पण घातला तरी चालेल. आणि वरतून कोथिंबीर. या पद्धतीने तुम्ही बिर्याणी बनवा, खूप छान बनते. तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट करा, आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.